सगळ्यात मोठ्या बातमींना बातमी आहे पुण्यातल्या बार आणि पबच्या संदर्भातली. पुण्यातल्या अनधिकृत बार आणि पबवरती पालिकेकडनं कारवाई होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बार आणि पबवर बुलडोजर फिरवला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर ही कारवाई होते आहे. ड्रग्स कल्चरला शिंदेंनी विरोध दर्शवलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता ही कारवाई सुरू झालेली आहे. आपण पाहतो की पुण्यामध्ये ड्रग्स सेवन करणाऱ्या युवकांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्यानंतर पुणे पोलिसांवरती चौफेर टीका होऊ लागलेली होती. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, एकेकाळी विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्याला नेमकं झालंय काय? गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली आहे, ड्रग्स प्रकरणामध्येही आता पुण्याचं नाव समोर येतं आहे. खरं तर हे दुर्दैव आहे तुषार. तुला सांगतो, जय एफसी रोडवर पुण्याचे इथं ज्ञानेश्वर पादुका चौक आहे, पुढे तुकाराम पादुका चौक आहे, त्या चौकाच्या समोर असलेल्या बारमध्ये ड्रग सेवन करताना रितसर सापडलं. ते व्हिडिओ व्हायरल झाला त्या आरोपीला, त्या मुलाला, ड्रग ॲडिक्ट मुलाला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात. त्यानंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना स्पष्ट आदेश दिले की ही जे कुठं जिथं कुठं ड्रग्स सापडले असतील ते बांधकाम पाडून टाका. म्हणून आता आपण बघू शकतो इकडं हे इकडं पोकलेन आणि जेसीबी आणून ठेवलेले, सगळं पोलीस बंदोबस्त आहे इथं आणि बाडकामाची पूर्ण तयारी केलेली आहे प्रशासनाने. पण इथं जी मंडळी आहेत, हे बार मालक किंवा त्यांचे नातेवाईक, त्यांचे वकील असतील, त्यांचा मात्र विरोध होतो. काय तुमचा विरोध, कशासाठी? सर, विरोध याच्यासाठी की आम्ही 2017 पासून आम्ही ही जागा भाड्याने दिलेली आहे. त्याच्यामध्ये रोनाल्ड म्हणून नावाचा एक व्यक्ती होता, जो तो आम्हाला कंटिन्युअस ब्लॅकमेल करत होता 2019 पासून, की त्याने आमचे चेक बाउन्स केले. आमची कोर्टात त्याच्या अगेन्स्ट केस चालवली आहे. काल त्यांनी G24 तासला अशी कंप्लेंट दिली आहे की ह्यांचं जे आहे मुला सांगा ही जागा तुमची बरोबर, मग तिथे इलिगल ऍक्टिव्हिटी चालते तुम्हाला माहित नाही का? तर आम्हाला माहित तर आम्हाला माहित असतं तर आम्ही पोलीस आयुक्ताला आम्ही स्वतः पत्र दिलं असतं आधी. आम्हाला काय माहित नाही, आम्ही दुकान भाड्याने दिलेलं आहे. ऍग्रीमेंट देतात सर, ऍग्रीमेंट होतं, त्याच्यात हा क्लॉज तर असणार की नाही, इथे ड्रग विकून आम्ही देणार नाही, तरी त्यांनी कसं काय विकले? सर, आता आम्ही मालक म्हणून त्या जागेवर बसत नाही. सांगून येत नाही. 100 लोकांची पार्टी, ह्याची इथं खिशात घालून काय आणलं? तर मालक घरी 4 वाजता झोपलेला आहे आणि जेव्हा आपण जागा भाड्याने देतो तेव्हा मालक हे हस्तगत करू शकत नाही. आम्ही इथे कोणी येत नाही, भाड्याने दिलेले आहे. गेले 10-30 वर्ष आम्ही इथं राहतोय. आम्ही पुणेकर आहोत, मराठा फॅमिलीतले आहोत. तुम्ही सांगा, इथं माझी 2 मुलं आहेत ना यांच्याच वयाची, याला आम्ही सपोर्ट करणार आहे का? आज आम्ही स्वतः उभं राहिलो ना. फार चालतोय ना. पण अहो, मी घर भाड्याने दिलं, तिथं खून झाला, तुम्ही म्हणणार का मी खून केला? तसं नाही, पण ऑब्व्हियसली जर पब चालतो तर पब काय भजन कीर्तन कोणी करत नाही ना. अगदी मला मान्य आहे ना, पब चालतोय, पब मध्ये कोणी भजन कीर्तन करत नाही हे तर मान्य आहे. मान्य ना. रेस्टॉरंट बार सगळीकडे हॉटेल भाड्याने दिलेले आहेत. मग भाड्याने जागा देणं हा गुन्हा आहे का? मला या प्रश्नाचं उत्तर भाड्याने दिलेला गुन्हा आहे. मान्य आहे, पण तिथं जर इलिगल ऍक्टिव्हिटी होते की नाही ते तपासणं आपलं काम आहे ना, जागा मालक म्हणून. असं रोज कसं तपासायला जाणार? आम्ही जागा भाड्याने दिलेली, आम्ही काय रोज येऊन बघू शकत नाही? आम्ही रोज गाड्यावरती येऊन बघू शकत नाही. मग काय मालक जातो का रोज इथं भाड्याने? अरे इथे लोक आली, कोणी दारू पिली. आता मला सांगा, तुमचं बांधकाम लिगल आहे? नाही, व्यवस्थित आहे, सगळे डॉक्युमेंट आहेत. काही 50 वर्ष झाले ही प्रॉपर्टी आहे माझ्या वडिलांची. कोणी सगळे डॉक्युमेंट आहेत आपल्याकडे. काय इलिगल आहे सांगा, काय इलिगल? इलिगल नाही असं तुमचं म्हणणं आहे? काही काही आता पालिका तर इथं पाडायला आली. स्वतः सीएम साहेबांनी आदेश दिलेले, जिथं इलिगल ऍक्टिव्हिटी झाल्या ती प्रॉपर्टी पाडायची. असं तर मला माहित नाही, कुठली जागा इलिगल नाही. नाही, ते म्हणतात ते बरोबर आहे. इलिगल बिल्डिंग इलिगल आहे का? मग तुमचं म्हणणं आहे हे बिल्डिंग बिल्डिंगच्या आतमधलं इलिगल असं तुम्हाला म्हणणं आहे? म्हणणं मी म्हणत नाही हो, शासन म्हणतं. शासन जरी म्हणलं तरी शासनाने किंवा राजकीय लोकांनी ह्याचा व्यवस्थित छानबिचार करावी, त्याचे डॉक्युमेंट चेक करावे. आम्हाला काही हरकत आहे, आम्ही सहकार्य करायलाच आहोत. आम्ही स्वतः मराठी लोक, चुकीचं करणं तर मी स्वतः तिथं उभी राहील. नाव का? मी शूतर आहे, मी त्यांची मुलगी आहे. कधीपासून इथं बार त्यांनी आता एप्रिल पासून रेंटवर दिलं. ह्याच्या आधी रोनाल्डो म्हणून एका मुलाला रेंटवर दिलं होतं. माझे वडील 70 वर्षाचे आहेत, माझा भाऊ सक्षम नाही, म्हणून आम्ही जागा भाड्याने दिली. त्यावेळेस त्या रोनाल्डोनी आम्हाला फसवलं,
त्याचे पाहून झाले आपली रितसर केस चालू होती. मग ताबा घ्यायचा ना रितसर? घेतला ना ताबा घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या एल3 वाल्याला भाड्याने दिलं. मग त्याला ज्यावेळेस भाड्याला दिलं त्यावेळेस तुम्ही त्याला सांगितलं नाही का बाबा इथं ड्रग विकू नको दारू? त्यांनी ड्रग विकल्याचं पण प्रूफ झालं नाही. तिथे सापडले अजूनही ते सापडल्याचं आजही पेपरला आलंय. सावंत सरांनी स्वतः मेन्शन केलंय की तिथं आम्हाला कुठलाही सबस्टेन्स सापडले फक्त व्हिडिओच्या ह्याच्यावरती हे सगळं आरोपीला अटक केली. चंद्रकांत आपण पाहतो की प्रत्येक जण आता आपापला बचाव करताना दिसणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की होती आहे याच्यामध्ये की तरुणाई ड्रग्सच्या विळख्यामध्ये सापडताना दिसते आहे. त्यामुळे आता कारवाई जी व्हायला पाहिजे त्या तरुणांवरती कारवाई व्हायला पाहिजे. अनधिकृत जर कोणतं स्ट्रक्चर असेल तर ते तुटलंच पाहिजे. तुषार म्हणून हे आता हे जागा मालकांचं म्हणणं आहे की आमचं जे बांधकाम आहे पूर्णपणे लिगल आहे. कुठेही तिथं भले तिथं इलिगल ऍक्टिव्हिटी झाली असेल ती आमच्या पश्चात झाली आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळं आता ते सरळ हात झटकत आहे ना आपली प्रॉपर्टी वाचवण्यासाठी इथं माध्यमांकडे आपली बाजू मांडत आहे. राजकीय मीडियावाले राजकीय वळण आणताय त्याला आणि तुमचं म्हणणं काय सांगा. हात झटकू नका, हात झटकू नका. तुमचं म्हणणं काय ते सांगा ना. तुम्ही टीआरपी साठी काही बोलू नका. टीआरपी साठी मुद्दा नाही. यातलं अनधिकृत काय आहे अहो तेच विचार. कॉर्पोरेशनचा व्यवस्थित दरवर्षी ही बिल्डिंग कमीत कमी 40 वर्ष जुनी आहे. कॉर्पोरेशनच्या वेळोवेळी टॅक्स भरतात. याला FL3 Excise ची परमिशन आहे. सर्व परमिशन घेतलेले आहेत. याच्यामध्ये अनधिकृत काय आहे? एखादी तिथं अवैध घटना घडली म्हणजे ही पूर्ण इमारत अवैध आहे असं तुमचं म्हणणं आहे का? आमचं म्हणणं नाही. मग तुम्ही म्हणणं आहे प्रशासनाचंही म्हणणं नाही असं. स्वतः सीएम साहेबांनी आदेश काढलेत. हा सीएम साहेबांनी आदेश काय काढलाय? जर अनधिकृत असेल तर त्यावरती कारवाई करा. कारवाई करण्यात हरकतच नाही. पण एक जनतेची तुमचं म्हणणं काय सांगा. आता ही बिल्डिंग अधिकृत आहे. अनधिकृत असेल तर त्याच्यावरती योग्य ती त्यांनी कारवाई करावी. आणि जर ती कारवाई केली तर त्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ. म्हणजे उघड उघड यांचं स्पष्ट म्हणणं आहे ही बिल्डिंग लीगल आहे. हे कन्स्ट्रक्शन पूर्णपणे अधिकृत आहे. यात कुठेही चंद्रकांत आपण नक्की बघतोय की जे मालक आहेत त्यांचा दावा योग्य आहे की आमच्या जागेमध्ये किंवा आमची जागा अनधिकृत असेल तर त्यावर तोडक कारवाई व्हायला पाहिजे. आमचा त्याला विरोध नाहीये. पण मुद्दा हा उपस्थित होतोय की तिथे ज्या व्यक्तीनं ड्रग्स दिलेला आहे आता पुन्हा त्यांचा दावा तो सुद्धा आहे की ड्रग्स त्यांनी विकलेलं नाहीये, कोणीतरी सोबत घेऊन आलेलं होतं. या सगळ्या प्रकारची चौकशी होती आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की ओल्याबरोबर सुकं सुद्धा जळलं जातं. त्यामुळे जिथे अनधिकृत प्रकार चाललेले होते त्याच्यावरती आता प्रशासनानं कारवाई केली गेलेली आहे. पुन्हा एकदा हाच मुद्दा येतोय की पुण्याला लागलेला हा ड्रग्सचा विळखा हा एका कारवाईनं थांबणार नाहीये. त्याच्यासाठी सतत कारवाई करत राहावी लागणार आहे. बरोबर आहे तुषार. हे नेक्सस असतं ड्रग्जचं. पब संस्कृती आज नाही आलेली पुण्यात. जवळपास 90s सुरू झालेली. मला आठवतं त्यावेळेस गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते. त्यावेळेस असंच एका पुणेकरांनी आंदोलन केलं होतं एअरपोर्टवरनं डायरेक्ट कोरेगाव पार्कात. खरंही मूळ संस्कृती कोरेगाव पार्कातली आहे. तिकडून डायरेक्ट तिकडे गेले त्या पबमध्ये जाऊन त्यांनी ते सगळे गैरप्रकार थांबवले होते. त्यानंतर मध्ये आधी आंदोलनं होत राहिली सगळ्या संघटनांची. पण आता हे शेवटी इथं विद्यार्थी येतात परराज्यातले परप्रांतीय. इथं शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं. पण त्या शिक्षणाचं माहेरघरमुळं बाहेर राज्यातले विद्यार्थी आले मग ते सगळे श्रीमंतांची लेकरं मग ते त्यांचे छान शौकी शोक पण इथं घेऊन येतात. आणि त्यातनंच मग ही पब संस्कृती इथं दुर्दैवाने पुण्यात वाढवत गेली. विशेष करून आय टी इंडस्ट्रीत पुण्यात आल्यापासून विकेंड 5 day week त्यानंतर शनिवार रविवार काय करायचं अशी मौज मजा मस्ती करायची. त्यातनं हा पब संस्कृती पुण्यात फोपावत गेली तुषार. अगदी खरे चंद्रकांत. आपण पाहतो आहोत की तोडक कारवाई ही आता महापालिकेच्या वतीनं सुरू झालेली आहे. आपण पाहतो आहोत की हॉटेल चालकांनी पब चालकांनी दावा केला की आमचं स्ट्रक्चर हे पूर्णपणे लिगल आहे. यात चुकीचा काही नाही, बिल्डिंग लिगल आहे. मात्र आपण पाहतो आहोत की त्या बिल्डिंगच्या बाहेर सुद्धा एक भिंत उभारलेली होती. तिथे सुद्धा स्टॉल्स लावण्यात आलेले होते. तिथे सुद्धा टेबल लावण्यात आले होते. त्याला महापालिकेची परमिशन घेतली होती का की बाहेर जे स्ट्रक्चर आलेलं होतं की ते स्ट्रक्चर तोडण्याचा प्रयत्न आता महापालिकेकडनं केला जातोय. म्हणजे जे एन्क्रोचमेंट आपण ज्याला म्हणतो ज्या भाषेमध्ये कायद्याच्या भाषेत जी एन्क्रोचमेंट असते ती एन्क्रोचमेंट अनधिकृत म्हणून तोडली जाते का? हो निश्चितच. हे बघ आता आपल्या समोर बघतोय पालिकेचे कर्मचारी हातोडं घेऊन आलेले आहेत. अगदी पोज घेऊन ते आता ते माध्यमांना पोज देत आहेत की आता आम्ही थोडं कारवाई करणार. बघू आता इथले जे जागा मालक आहेत ते विरोध करतात. पोलीस बंदोबस्तात
हे तर आता थोडं कारवाई होणार आहे काही क्षणामध्ये, त्याची तयारी सगळी सुरू आहे, सगळी माध्यम आहे, माध्यमात जमवलं आहे आणि आता एक प्रशासन कारवाई मात्र कारवाई करणारच असं दिसतंय, कारण स्वतः सीएम साहेबांनीच हे कारवाईचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे आता इथं जे जे काही घडेल त्याचे लाईव्ह अपडेट्स आपण प्रेक्षकांना देतच राहू, पण या निमित्ताने एक सिम्बॉलिक कारवाई ज्यावेळेस केव्हा अशी प्रकार समोर येतो त्यावेळेस प्रशासनाचा प्रयत्न हाच असतो की सिम्बॉलिक कारवाई करायची. खरं आहे चंद्रकांत, मी तुम्हाला म्हणून मगाशी म्हणालेलो होतो की जर पुण्यातली पब संस्कृती ठेचून काढायची असेल किंवा तिला पूर्णपणे जर संपवून टाकायचं असेल तर ही अशी सिम्बॉलिक कारवाई गरजेची नाहीये, त्याच्यावरती वारंवार आणि सतत कारवाई व्हायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी कामाच्या वेळेचे पीक अवर्स असतात, ट्रॅफिकचे पीक अवर्स असतात, तसं या पब संस्कृतीचे पण पीक अवर्स किंवा पीक डेज असतात, म्हणजे वीकेंड हा त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. मग अशा दिवशी थातुरमातूर कारवाई करायची त्यापेक्षा वीकेंडला थेट कारवाई करायची, रेड करायच्या आणि जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई केली तरच खऱ्या अर्थाने याला आळा घालता येणार आहे का? हो निश्चितच, हे खरं तर निश्चित तातूर मातूर तात्पुरती मलमपट्टी आहे ही कारवाई, म्हणजे आता माध्यमात बातम्या आल्या रोज त्याचा इश्यू झाला की एक थोडं कारवाई करायची ना आम्ही काहीतरी करतो असं दाखवायचं, म्हणजे अगरवाल केसमध्ये सेम तसंच झालं, दोन चार पब पाडले गेले त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती. खरं तर दोन नंबरचे सगळे शहरातले धंदे बंद करण्याचा प्रयत्न आयुक्ताचा आहे, पण तरी पण चोरी छुपे स्वतः आयुक्तांनीच तसं आवाहन केलेलं आहे आणि सरळ सांगितलं ज्याच्या ज्याच्यात सापडतील त्याला निलंबित केलं जाईल. कालच्या केसमध्ये पण पोलिसांनी पोलीस आयुक्तांनी डायरेक्ट दोन पोलीस निरीक्षकसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून आपल्या कारवाईचा बडगा उगारलेला आहे, पण तरी जे चोरी छुपे दोन नंबरचे धंदे सुरू असतात ते चालूच आहेत आणि त्यातलाच प्रकार ह्या बारमध्ये परवा आढळून आला आणि त्यातनं मग सगळं हा पुण्यातलं पुन्हा ड्रग्स संस्कृती हे सगळं समोर आलं आणि म्हणून आता ते कुठंतरी शांत करण्यासाठी प्रशासनाने ह्या बारवरती तोडक कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आता पाहू शकतो काही क्षणात इथं तोडक कारवाई सुरू होईल, पण इथले जे बार मालक आहे जागा मालक ते मात्र या कारवाईला विरोध करतात, पण प्रशासन मात्र कारवाई ठाम आहे. मुद्दा असा आहे सिम्बॉलिक कारवाई करून चालणार नाही तर ठोस कायमस्वरूपी ही संस्कृतीच पुण्यातनं मुळासकट बिमोड करेल चंद्रकांत, कारण की आपण नेहमी पाहतो म्हणजे बार आणि पब मध्ये सुद्धा एक नोटीस बोर्ड मोठ्या अक्षरात लावलेला असतो की एक या संदर्भात चंद्रकांत तुम्हाला दोनच मिनिटांमध्ये थांबवतो आहोत. आपल्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाजी, तुम्ही सुद्धा अनेक वेळेला हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि आता पुण्यात ज्या पद्धतीनं पॉप संस्कृती फोफावते आहे तिला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की अनधिकृत बार आणि पॉप्सवरती बुलडोझर चालवावा, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? बुलडोझर चालवण्याची प्रक्रिया सुरू केली ती अभिनंदनीय आहे, पण मूळ मुद्दा तोच राहतो की दरवेळेला सामान्य नागरिकांनी पत्रकारांनी आम्ही आवाज उठवल्यावरच सरकारला जाग येते का? सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही का? म्हणजे 10 महिन्यांपासून आम्ही सांगतोय की एक्साईज अधिकारी राजपूत याच्या कामावर आम्ही प्रश्नचिन्ह लावतोय, का बरं लक्ष दिलं जात नाही? आत्ताही जर तुम्ही लीझर लिक्विडवर बुलडोझर लावत असाल तर मुळात ती मुलं ज्या ठिकाणाहून आली होती हॉटेल कल्ट, या कल्टमध्ये तब्बल 11 लाखाची अतिशय बोगस डुप्लिकेट दारू जप्त करण्याची कारवाई झाली होती आणि तेव्हाच ते दुकान सील झालेलं होतं. पुन्हा ते दुकान चालू कसं काय झालं, कल्ट हॉटेल चालू कसं काय झालं? तर प्रत्येक वेळा कागदपत्र काढण्याची जबाबदारी आमची, लक्ष ठेवण्याची जबाबदारी आमची आणि फार गाजावाजा झाल्यानंतर तेवढ्यापुरती मलमपट्टी म्हणून सरकार बुलडोझर चालवणार काय? अगदी खरे सुषमाजी, माझा हाच मुद्दा होता की सरकार आदेश देत असतं, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासनाकडे असतं, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे का? कारण की मी माझ्या आता सहकार्याला हाच प्रश्न विचारत होतो की अनेक बार आणि पब्समध्ये जिथे जिथे मद्यविक्री होते तिथे एक बोर्ड लावलेला असतो की 21 वर्षाखालच्या युवकांना मद्यप्राशन करता येणार नाही, त्यांना मद्यसेवन करता येणार नाही, त्यांना दारू विक्री करता येणार नाही. त्याशिवाय दुसरा एक बोर्ड असतो की ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहे अशा व्यक्तींनाही आम्ही दारू देऊ शकत नाही, असे बोर्ड हॉटेलमध्ये लावलेले असतात, मात्र त्यांचं वय काय, त्यांच्याकडे परवाना आहे की नाही याची काहीही कधीही चौकशी केली जात नाही. प्रत्येकजण फक्त आणि फक्त आपले खिसे कसे भरता येतील याकडे लक्ष देतो आणि म्हणूनच एक्साईज विभागाचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? या हॉटेल चालकांचं आणि एक्साईजच्या अधिकाऱ्यांचं साटोलोटो आहे असं तुम्हाला वाटतं का? माझं तेच म्हणणं आहे की एक्साईज अधिकारी राजपूत यांचं सरकारमध्ये कोणाशी साटोलोटो आहे? पुण्यामधले किती पब असतील बरं की ज्या पब मध्ये शेअरिंग स्टेक हा स्वतः एक्साईज मधल्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा आहे?
एकदा शोधलं पाहिजे राजपूत यांच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे ज्यामुळे राजपूत पुन्हा पुन्हा वाचतात. गेल्या 10 महिन्यापासून ललित पाटील प्रकरणाच्याही आधीपासून पुण्यामध्ये ड्रग्ज मिळतं हे पत्रकारांना कळतं, त्या अल्पवयीन मुलांना कळतं. ड्रग्जची एक मोठी चेन चालू आहे तिथे, म्हणजे डिस्ट्रीब्युटर असेल, एजंट असेल, पेडलर असेल, स्लीपर असेल, या सगळ्यांची चेन आरामात चालते आणि हे पोलिसांनाच बरं कळत नाही. म्हणजे हफ्तेखोरीची सुद्धा एक लिमिट असते आणि जे एक्साईजचे मिनिस्टर आहेत शंभूराज देसाई, जे वारंवार याच्यावर दावा ठोकतो त्याच्यावर दावा ठोकतो, आब्रू सगळी चव्हाट्यावर आणली ना राजपूत साहेबांनी. खरंय, म्हणजे कारवाई एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे बोललं पाहिजे. तुमचा मुद्दा अगदी खरा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरकारची आब्रू चव्हाट्यावरती आणलेली आहे, आता सरकारकडनं या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई केली जाते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. सुषमाताई, तुम्हाला पुढचा प्रश्न हा असणार आहे की नुसती आत्ता जी कारवाई केली जाते ती मीडियामध्ये चर्चा झाली म्हणून दाखवण्यासाठी किंवा ही सिम्बॉलिक पद्धतीची कारवाई आहे, खऱ्या अर्थानं जर ही संस्कृती ठेचायची असेल तर सगळे पब सगळं रॅकेट उद्ध्वस्त करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे असं वाटतंय का तुम्हाला? मी एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण या सगळ्या संबंधाने सर्व्हिंग एरियाच्या बाहेर एकही खुर्ची लागता कामा नये, तुमचा जो काही पबचा एरिया दिलेला आहे त्या एरियाच्या बाहेर पार्किंगच्या गाड्यांची व्यवस्था ही पबने स्वतः केली पाहिजे. पब्लिक प्लेसमध्ये जर पार्किंग होत असेल तर त्याचा परिणाम सामान्य प्रवाशांना, रहदारीच्या लोकांना त्याचा त्रास होतो. हे सगळे मुद्दे जेव्हा आम्ही उचलले तेव्हा काही बार चालक जे अत्यंत लीगल होते, उदाहरणार्थ इंदापूर आणि त्या भागातले, ते आले ते काय म्हणाले, अहो ताई तुम्ही हा मुद्दा उचलला याचा तोटा होत नाहीये, याचा एक्साईजच्या अधिकाऱ्यांना फायदा होतोय कारण आता ते आमच्याकडून वाढीव हप्ता घेतात. हे चिंताजनक आहे. अगदी खरे, चिंताजनक आहे. त्यामुळे मलमपट्ट्या नाही तर एक्साईजचा जो सर्व्हिंग एरिया आहे, सर्व्हिंग एरियानुसार काम करतात की नाही ते बघितलं पाहिजे, अल्पवयीन मुलांचा विचार केला गेला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट 11 म्हणजे 11 बार बंद झाले पाहिजे पण स्टिंग मध्ये सर्रास 24/7 पहाटेपर्यंत बार चालू आहे. खरंय, म्हणजे तुम्ही म्हणते त्या पद्धतीने जर सरकारला खऱ्या अर्थानं आता या अनधिकृत बार आणि पबवरती बुलडोजर चालवायचा आहे तर आता सरकारला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी लागणार आहे आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा ड्रग्सचा विळखा जो पुणे शहराला किंबहुना अन्य महानगरांना दिवसेंदिवस बसताना दिसतोय, घट्ट होताना दिसतोय, तो असाच होणार आहे. धन्यवाद सुषमाजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिया.